प्रभूची स्तुती असो तुम्हाला खूप जास्त गिल्ट येत आहे का लाज वाटते का की परत परत तुम्ही त्याच पापात पडताय तुम्हाला तिथे जायची इच्छा नाही आहे तरी तुमचे पाय तिकडेच वळत आहेत तुम्हाला जे विचार नको आहे तेच विचार तुम्हाला येत आहेत आणि असं वाटतं आहे की याच्यातून मी कधी निघणार कसं होणार आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे तर प्रभूचं वचन आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल तर माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की एकदा असंच झालं की मी मिसाला जात होती मासला आणि मासला जाताना खूप पाऊस आला आणि माझी रीडिंग होती त्या दिवशी वाचन करायचं होतं आणि त्याच्यामुळे मी पटापट जायचं प्रयत्न करत होती पण पावसामुळे मला एक पण रिक्षा मिळत नव्हती आणि शेवटी एक रिक्षा माझ्या समोर थांबली पण त्या रिक्षामध्ये ऑलरेडी एक व्यक्ती होती तरी त्यांनी मला लिफ्ट दिली त्या रिक्षामध्ये बसल्यावर मला जाणवलं की ते रिक्षामध्ये फुल ओली होती आणि माझा पूर्ण ड्रेस ओला झाला आता मला असं वाटलं मी कसं जाऊ मी कसं वाचन करू माझा ड्रेस पूर्ण ओला झाला आहे आणि अशा वेळेस जेव्हा मी मासला गेली तेव्हा ते, ते लोक जो केप आपण घालतो रिडिंगच्या वेळेस तो क तो कपडा जो घालतो आणि ते घातल्यावर मला असं जाणवलं जसं की येशूनी माझी लाज लज्जा एकदम झाकून टाकली कारण का माझा ड्रेस ओला झालेला तो दिसूनच येत नव्हता त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा आपण पाप कबुली करतो कन्फेशन करतो आणि मनापासून पश्चाताप करतो त्यावेळेस प्रभू आपल्याला हे वस्त्र देतात आणि परत आपण गमावलेल्या गोष्टी आपल्याला परत देतात अशाच प्रकारे जर का आपण योहान अध्याय चारमध्ये येशू आणि शमरोणी स्त्री याचं बद्दल जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्याला समजतं की ती शमरोणी स्त्री जी होती त्या स्त्रीमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स चालू असतील तिच्या आयुष्यामध्ये ती कुठेतरी पापांमुळे आत एकदम जास्त गिल्टमध्ये गेली होती तिला अशा भावना यायला लागलेल्या ला की माझ्या आयुष्यात पुढे काही होणार नाही आणि माझं सिक्रेट्स तिचे भरपूर होते कितीतरी तिने पाप केले असतील किंवा ती लोकांनी तिला खूप त्रास दिलेला आणि हे हे सगळं पेन आहे गिल्ट आहे प्रश्न आहेत आणि तिच्या आयुष्याच्या त्या फक्त तिला माहीत असतील अशा वेळेस तिलाही निघण्याची इच्छा असेल पण ती निघू शकत नव्हती पण आपण पाहतो की तिथे येशू ऑलरेडी त्या विहिरीजवळ बसले होते ती तिथे पाणी घेण्यासाठी विहिरीच्या जवळ आली होती तर येशू विहिरीजवळ का बसले होते कारण जुना करारामध्ये मोशे असेल किंवा आयझॅक असेल किंवा जेकब असेल त्यांना आपली बायको तिकडे विहिरीजवळ भेटलेली म्हणजे विहिरीजवळ वर यायचे वधू शोधण्यासाठी तर येशू इथे वर आहेत आणि ते त्यांची वधू म्हणजे आपण चर्च आपल्याशी विवाह करण्यासाठी तिथे येत आहे तिला ऑफर देण्यासाठी येत आहे येशू म्हणाले जो कोणी हे पाणी पिएल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिएल त्याला कधीही तहान लागणार नाही मी दिलेले पाणी त्याच्या अंतरयामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल तर प्रभू आपल्याला सांगत आहे की आपण आपल्याला अनंत जीवन हवं हवं आहे आणि ते जे प्रतीक आहे ते त्या पाण्याचं जिवंत पाण्याचं ते पवित्र आत्मा तर आहे पण ते आहे बाप्तिज्मा आणि ते तिला एक होण्यासाठी तिच्या सो त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्यांचं त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी आमंत्रण देत आहे त्याचप्रकारे प्रभू आपल्याला म्हणत आहे की किती वेळा आपण आपले प्रॉब्लेम्स प्रभूकडे घेऊनच जात नाही आपण प्रभूचे जवळचे असूनही प्रभूसोबत बोलत नाही आपण सगळं आपल्या आत ठेवलं आहे पण प्रभू आपल्याला सांगत आहे की ही शमरोणी स्त्री जी घाबरट होती सगळ्यांपासून लपून दुपारी पाणी घ्यायला आलेली आणि नंतर ती किती बोल्ड झाली तिच्यामध्ये किती विश्वास आला ती लोकांमध्ये जाऊन प्रभूबद्दल सांगायला लागली आणि हे का झालं असेल कारण तिने प्रभूच्या क्षमेचा अनुभव घेतला तिने प्रभूंनी तिला क्षमा केल्यावरती तिला जाणवलं की प्रभूच ख्रिस्त आहे आणि तो क्षमा करत आहे आणि तो तिला आमंत्रण देत आहे ती त्यांच्यासोबत राहण्याचं तर प्रभू आपल्यालाही सांगत आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही काहीही चुका झाल्या असतील प्रभू आपल्याला क्षमा करायला रेडी आहेत पण आपण रेडी आहोत का मनापासून पश्चाताप करण्यासाठी पाप कबुलीकडे जाण्यासाठी आणि आपण रेडी आहोत का की आपलं जीवन आपल्याला सगळं एकदम पूर्ण बदलून टाकायचं आहे आणि आपल्याला या सगळ्या बॉन्डेजेसमधून या सगळ्या बंधनांमधून निघून एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे आणि जर का आपण रेडी आहोत तर आपण प्रभूवर विश्वास ठेवून पहिली तरी स्टेप घेतली पाहिजे दहा स्टेप्स प्रभू घेतील पण एक पहिली स्टेप आपण घेतली पाहिजे आणि विश्वासाने घेतली पाहिजे म्हणजे या शमरवणी स्त्रीसारखे आपल्याही जीवनामध्ये प्रभू भरपूर कार्य करतील आणि आपल्याद्वारे बऱ्याच लोकांना मदत करतील हेच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की तुम्ही खूप जास्त गिल्टमध्ये गेला आहात प्रभू तुम्हाला सांगत आहे की ते तुम्हाला क्षमा करायला रेडी आहेत तुम्ही पश्चाताप करा पाप कबुली करा घाबरू नका प्रभू आपले आहेत आणि ते आपल्याला ओळखतात आणि त्यांना आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करायचं आहे गॉड ब्लेस यू थँक्यू ब बाय